नमस्कार, येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। देवाणघेवाण गोडीत झालं, पण व्यवहार पूर्ण झाला नसल्याने हा वाद अखेर कोयत्यापर्यंत गेला आणि कोयत्यासोबतच लोखंडी रॉड दांडक्यांनी महत्वाची भूमिका बजावली। अंधाराचा गैरफायदा घेत मटका गँगने अथर्व जाधव या युवकाचा निर्गुण खून केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे। गुन्हेगारीचं माहेरघर म्हणून पूर्वीपासूनच सोलापूरची ओळख आहे, त्यामुळे इथे कधीही कोणताही गुन्हा घडू शकतो। शुक्रवारी देखील रात्रीच्या सुमारास 8 ते 10 जणांच्या टोळक्याने अथर्व जाधव या 19 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे। पाहूयात नेमका हा खून कशासाठी आणि कोणी केला। अथर्व जाधव व 19 राहणार अमृतनगर विजापूर रोड सोलापूर। हा तरुण काहीतरी मटका व्यवसायात असल्याचं समजतं, त्यामुळे शहरातील अनेक नामचिन मटका किंग, बुक्की चालक यांच्यासोबत त्याची ओळख होती। अशा ओळखीतूनच त्याने मटका चालकाकडून काही आर्थिक व्यवहार केल्याचे समजते। हा झाला गोडीतला गरजवंताचा व्यवहार, परंतु हा व्यवहार पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु अडेअडचणीमुळे अथर्व हा व्यवहार पूर्ण करू शकला नाही। यासाठी मटका गँगने त्याला अनेक वेळा पैसे देण्यासाठी डेडलाईन दिली होती, परंतु अथर्व पैसे देऊ शकला नाही। अखेर याच मटका गँगने शुक्रवारी रात्री त्याला एका शाळेच्या मोकळ्या मैदानात बोलावून घेतली। त्यावेळी अथर्वसोबत त्याचे आणखी 2 मित्र देखील होते। या मित्रासह अथर्ववर या मटका गँगने कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला चढवला। यामध्ये 2 मित्र किरकोळ जखमी झाले, परंतु अथर्वच्या अंगावर अनेक जखमा आणि कोयत्याचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला। तेव्हा अथर्वला उपचारासाठी याच मटका गँगने रुग्णालयात दाखल केले आणि अथर्वच्या घरी वडिलांना सांगितले की अथर्वचा अपघात झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले, तुम्ही लवकर या। परंतु अथर्वने मृत्यूपूर्वी आपल्या जबाबात आणि त्यांच्या जखमी मित्राच्या जबाबावरून विजापूर पोलिसांनी 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। काल सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला। खरं तर अथर्वच्या मृत्यूपूर्वी कोरोनामुळे त्याच्या मोठ्या भावाचा देखील मृत्यू झाला होता, त्यामुळे घरातील तरुणात आलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।